हॅलो, नमस्कार. पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे केळापासून केक कसं बनवायचं. त्यासाठी आपणाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. आज जे मी तुम्हाला केळाचं केक दाखवणार आहे ते खूप हेल्दी केक आहे. आपण मैदा किंवा ओव्हन कशाचाही वापर करणार नाही. आपण गव्हाच्या पिठापासून केळाचं केक कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी आपणाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. एक मी केळी घेतलेली आहे, एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप मी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे, आणि पाव कप दही घेतलेलं आहे, पाव कप कॅनोला ऑइल घेतलेलं आहे किंवा व्हेजिटेबल ऑइल, तुम्ही कोणतं पण ऑइल घेऊ शकता, आणि अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे. थोडेसे मी अक्रोड घेतलेले आहेत. हे केळाच्या केकमध्ये अक्रोडचं कॉम्बिनेशन खूप छान लागते, त्याच्यामुळे मी अक्रोडचा वापर केलेला आहे. तुम्ही कोणतेही ड्राय फ्रूटचा वापर करू शकता. अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतला आहे, थोडंसं मी व्हॅनिला एसेन्सचा वापर करणार आहे. चला तर आता आपण आता केक बनवायला सुरुवात करूया. मी बाउल घेतलेला आहे. आता आपण केळी जी आहे ते सोलून घ्यायची आहे. माझ्याकडे एकच केळी आहे पण खूप मोठी केळी आहे. तुमच्याकडे जर छोटे केळे असतील तर तुम्ही तीन केळ्याचा वापर करू शकता. आता जे केळी आहे ते आपल्याला हे फोर्कच्या सहाय्याने असं मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. तुम्ही हँड ब्लेंडरचा पण वापर करू शकता, पण हे जे केळी आहे ना खूप पिकलेली केळी आहे, त्याच्यामुळे मी फोर्कच्या सहाय्यानेच मॅश करत आहे. आपल्याला हे केळी जी आहे चांगली मॅश करून घ्यायची आहे. हे जे केक आहे ना खूप पौष्टिक केक आहे. आपण ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर करत नाही, गव्हाच्या पिठापासून आपण हे केक बनवतो. खूप पौष्टिक असं केक आहे. तरी आपल्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण हे केक मस्त असं बनवू शकतो. आता आपण साखर ॲड करायची आणि हे चांगलं मिक्स करायचं. आपल्याला पिठी साखरचाच वापर करायचा आहे. तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता, त्याच्यामुळे पण केक जे आहे खूप मस्त बनते. साखर आणि केळी जे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि दही दही ॲड केल्यामुळं केक जे आहे ना खूप सॉफ्ट बनते. आणि तेल तेलामुळं केक जे आहे खूप सॉफ्ट आणि मऊ बनते. तुम्ही बटर किंवा तुपाचा पण वापर करू शकता, पण तेलामुळं जे केक जे आहे ना खूप सॉफ्ट बनते. गव्हाचं पीठ, थोडं थोडं गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बाउल ना मी चेंज केलेलं आहे, ते बाउलमध्ये बसत नव्हतं हे बॅटर, त्याच्यामुळं. आपणाला चांगलं हे बॅटर जे आहे हे केळीमध्ये आणि पिठामध्ये तेलामध्ये दह्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं. गुठळे आपल्याला बिलकुल ठेवायचे नाही त्या पिठाच्या. आता आपण थोडंसं दूध टाकून घेऊया. सुरुवातीला मी अर्ध कप दूध घेतलेलं आहे. थोडंसं आपण टाकून घ्यायचं. बघत बघत आपल्याला दूध टाकायचं आहे. एकदम दूध ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. अजून आपण थोडंसं दूध ॲड करूया. चांगलं मिक्स करायचं. अजून थोडंसं आपणाला जे दूध आहे ते बघत बघतच ॲड करायचं आहे. जास्त आपणाला बॅटर जे आहे पातळ पण करायचं नाही, घट्ट पण करायचं नाही. आणि ह्याच्यामध्ये केळाच्या केकमध्ये हे अक्रोट खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. चांगलं मिक्स करायचं. अजून मी जेवढं दूध आहे ते ॲड करून घेते. चांगलं मिक्स करायचं. आपल्याला हे पिठामध्ये बिलकुल गुठळ्या ठेवायचे नाहीत.
आता मी वॅनिला एसेन्स टाकून घेते, अर्धा चमचा वॅनिला एसेन्स, त्याच्यामुळे खूप छान आपला केकला फ्लेवर येतो. बॅटरमध्ये आता चांगला आपण मिक्स करून घेऊया. आता आपण हे अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही. तुम्ही बघू शकता आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केल्यामुळं. आता इथं मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याला चांगलं मी तेल लावून घेतलेलं आहे. सगळ्या बाजूनं तेल किंवा बटर किंवा तूप तुम्ही काही लावू शकता. मी तेल लावून घेतलेलं आहे, चांगलं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. केक जे आहे मी कढईत कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. साधी आणि सोपी रेसिपी तुम्ही बघू शकता. आपलं जे बॅटर आहे मस्त असं झालेलं आहे. मी कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला सगळ्या बाजूनं मी चांगलं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर पण लावू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया बॅटर. थोडंसं आपण आता टॅप करून घेऊया सगळ्या बाजूनं. अशा पद्धतीनं आता तुम्ही इथं बघू शकता मोठी लखुंडाची कढई घेतलेली आहे. कुकरचं स्टँड ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि वरून झाकण लावून ठेवलेलं आहे. मी 10 मिनटं झाले मी हे कढई जी आहे प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता जी कढई जी आहे आपली चांगली प्रीहीट झालेली आहे. आता आपण तर जे बनवून घेतलेलं आहे केकचं आपण ते ठेवून टाकूया आणि झाकण लावून आपण स्लो गॅसवर हे 30 ते 40 मिनटं आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे केक. नंतर आपण बघायचं की आपलं केक बनलं आहे का नाही ते. 30 ते 40 मिनटं किंवा 1 घंटा पण लागू शकतो केक बनण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता आपलं केक जे आहे ना एकदम मस्त स्पॉन्जी केक बनलेला आहे. तुम्ही बघू शकता किती केक जे आहे एकदम मस्त फुललेला आहे. आता 40 मिनटं झालेले आहेत केक बेक करण्यासाठी. ठेवून आपण बघूया टूथपिक थोडंसं मध्ये टाकून केक आपलं बनलंय का ते. आपलं जे केक जे आहे एकदम मस्त बेक झाले आहे. मी 40 मिनटं हे जे केक बेक करण्यासाठी ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता हे किती मस्त वर फुलून आलेलं आहे. एकदम स्पॉन्जी केक बनलेला आहे. आता आपण ह्याला थंड करण्यासाठी ठेवूया. थंड झाले की आपण हे कट करून घेऊया. सुपर स्पॉन्जी केक बनलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मैद्याचा वापर केलेला नाही, ओव्हनचा वापर केलेला नाही. कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा असा स्पॉन्जी केक बनवू शकतो. तुम्ही मुलांना हा केक बनवून द्या, त्यांना नक्की आवडेल कमीत कमी साहित्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता आपलं जे केक आहे असं सॉफ्ट बनलेलं आहे. आपण थोडंसं असं साईडनं जे आहे ना कडा जे असतात ते असं कट करून घ्यायचं चाकूनं. जास्त करायची पण गरज नाही आपल्या केकला की एकदम केक जे आहे खूप मस्त. तुम्ही आता बघू शकता जे आपलं केक जे आहे ना खूप सॉफ्ट बनलेलं आहे. पण थोडंसं केक जे आहे थंड करायला ठेवूया. थंड झाले की आपण कट करून घेऊया. मला मी दाखवते कट करून केक कसं बनलेलं आहे ते. खूप सॉफ्ट आणि खूप स्पॉन्जी केक बनलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. वाव, तुम्हाला मी दाखवते केक किती सॉफ्ट बनलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त आणि स्पॉन्जी केक बनलेला आहे. अशा पद्धतीनं आपण केक सगळं आता कट करून घेऊया. खूप हे सॉफ्ट केक बनलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीनं बनवून बघा, तुम्हाला आवडेल हे केक बनवायला. आवडीनुसार ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता. तुमच्याकडे जर चोको चिप्स असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून केक बनवू शकता. ते पण खूप मस्त लागते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खाणे, आनंदी राहा. परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, स्टे होम अँड स्टे सेफ.